1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न राज्याचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्याशी बोलून लवकरच निकाली काढू, असं आश्वासन राज्याचे नूतन शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नागपूर येथील आमदार निवास मधील आर्यभट्ट सभागृहांमध्ये दिले. माझा विभाग आहे म्हटल्यावर मला कधी वाटतं का तुमचं काम व्हावं हे लक्षात घेतलं पाहिजे. मांडणी करणं हे बोलताना जपून बोललो होतो एवढे कॅमेरे चालू आहे. चला सर काय वाटतं काय 100 चालले का आणि 1 चालला का हे सगळं जरा थोडं आणखी मार्ग जाऊन बसू आपण त्याच्यात. कसं एक लक्षात घ्या, आता कोणत्या विभागाचा जो मंत्री असतो ना त्या मंत्र्याला असं वाटत असतं की त्याच्या विभागाचा न्याय मिळावा, त्याचं काम असतं त्याचं प्रतिनिधित्व त्याने तिथे करणं ही ती जबाबदारी सुद्धा असते. ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये त्याचं आपण जर तुमचं निवेदन असेल ते दिलेलं तर निवेदनावरून एक पत्र माझं करतो. तुम्ही जमलं तुम्हाला जमलं ना त्याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं वित्तमंत्री, वित्त मंत्रालयाच्या वित्त सचिव आणि माननीय मुख्यमंत्री हे खरं तिथं असतं सगळं. म्हणजे कोणती योजना जी मंत्रालयात फिरत असते ती किती चांगली असली तरी ती शेवटी येते ती सापडते त्या वित्त विभागाच्या तावडीत. तिथून बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं काम असतं. म्हणून तुम्हाला आता आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आले जमलं तर जयंतरावांकडे तो विभाग जाईल असं आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. त्यांना तुम्ही भेटून घ्या, माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटा, वित्त सचिवांना एक डेप्युटेशन सारखं 5-7 जण जाऊन समजून सांगा, त्यांना सांगा. कारण ते फार महत्वाचे असतात, खरं ते नोट तर ते लिहितात. म्हणून अशा साधारणतः ही भूमिका. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला तुमचे आमदार तुमच्या विभागातले असतील, मंत्री असतील, त्यांना भेटूनही हे मुख्यमंत्री महोदयांना सांगण्याचं काम तुम्ही पत्र. एक तर कसं असतं, मी इथे येईपर्यंत सरसगट जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची थांबली एवढंच माझ्या डोक्यात होत. याच्यातला हा बारकावा थोडासा समजून सांगितला काही मार्ग निघायला सुद्धा, कारण हे वेगळं आहे म्हणायचं इतरांपेक्षा हे वेगळं आहे. हे पहिलं वाक्य वापरायचं तुम्ही सगळ्यांना सांगितलं, नीट समजून घ्या तुम्ही, इतरांसारखं समजू नका, हे आमचं थोडा वेगळा विषय असं म्हणलं तर मग ते बारीक ऐकतील. नाही तर सगळ्यांच्या डोक्यात काय असतं ते सगळ्यांनाच नाही, त्यातला हा ग्रुप आलाय असा अर्थ समजून चालतो. माझं सहकार्य मी निश्चित पण देतो. आपल्या निवेदनाला जोडून पत्र मुख्यमंत्री महोदयांना यांना माझं पत्र मी देतोय आणि आपण करू प्रयत्न, तर आपण सगळेजण मिळून करू. त्याच्यामध्ये माझा सहभाग राहील एवढी दुआई देतो. माझे 2 शब्द संपवतो, मला जाण्याची परवानगी द्या. जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भातील प्राथमिक माहिती देताना पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी ती फक्त 2005 पूर्वीच्या शिक्षकांनाच कसे वगळले गेले आणि अन्य विभागाला कशी लागू झाली ही बाब माननीय शिक्षण मंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली आणि लवकरच लागू करावी अशी मागणी केली. यावेळी बोलताना कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी याबाबत विधान परिषद आणि सभागृहामधील कार्यवाही समजावून सांगितली आणि पुढील टप्पेही निदर्शनास आणून दिले. नाशिक विभागाचे आमदार किशोर दराडे म्हणाले की लढाई आपण जिंकलेली आहे, फक्त यासाठी आणखीन थोडा कालावधी जाणार आहे. कार्यक्रमाचा समारोप करताना अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले की जुन्या पेन्शनची लढाई आपण 50% पायी दिंडी करून जिंकलेली आहे, आता उर्वरित 50% हे आम्ही 6 आमदार विधान परिषदेमध्ये सरकारला धारेवर धरून त्याचे आदेश काढण्यासाठी लढाई करणार आहोत असं आश्वासन त्यांनी दिलं. 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त झालेल्या अंशतः अनुदानित टप्पा अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना मिळावी यासाठी वर्धा ते नागपूर 85 किलोमीटर पायदिंडी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. या दिंडीमध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, कोकण विभागाचे आमदार बाळाराम पाटील, नाशिक विभागाचे आमदार किशोर दराडे, नाशिक विभागाचे पदवीधर मतदारसंघाचे सुधीर तांबे, शिक्षक सेनेचे राज्याचे अध्यक्ष अभ्यंकर यांनी सहभाग नोंदविला. राज्यभरातून जवळपास 400 शिक्षक आणि कर्मचारी यांनी या दिंडीमध्ये सहभाग घेतला होता.
यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे सर्व पदाधिकारींसह समाधान घाडगे, राजेंद्र आसबे, अमोल कुलकर्णी उपस्थित होते. नागपूर येथील आमदार निवासमधील आर्यभट्ट सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिंडीचा समारोप करण्यात आला. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक उगले, येवला.